बॉल को और पांच अगेंस्ट रन खेलने का प्रयत्न, क्लीन बोल्ड, बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गलाला लागलेला आहे प्रितेश जोशी बाद। टॅलेंटेड खेळाडू आहे केवनी दिवेगावचा, उगवता तारा म्हणून ज्याला भिवंडी तालुक्यामध्ये संबोधलं जाते। पहिली सफलता त्याने मिळून दिलेली आहे। न्यू बॅटर नंबर 83 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी दीपेश, फक्त तुम्ही वेल मैदानाच्या आतमध्ये जास्त घेऊ नका। बघा यानंतर ताबडतोब तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे। पुल केलेले आहे, पॉवरफुल चेंडू जाते स्क्वेअर लेग सी नैतिक इंटरप्राइजेस यांच्याकडून सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्याकडून दिला जाईल। चेंडू मात्र पाहतोय स्वेअर चेंडू, अवांतर धाव, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आला। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। करण पुन्हा एकदा सज्ज होतोय, जोरदार अपील, पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे। अतिशय चांगला चेंडू होता, व्हाइट यॉर्कर चेंडू टाकला होता। निर्धावच्या रूपाने इष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे। धावसंख्या स्थिर आहे 12। आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 11 ते 10 सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे। 43 धावांचं लक्ष, 12 धावा धावपळकर। करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू मात्र पाहतोय थेट अंगावर शरीराचा वेद घेणारा चेंडू होता। जोरदार पुन्हा एकदा अपील, पंचांनी अपील पुन्हा एकदा फेटाळून लावलेले आहे। अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपळकर 1-12। सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे गावदेवी बाळकुंभ या संघाची। टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये। अजून विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत, धावांची आवश्यकता आहे 31। आने वाली गेंदी बचे 18 और जीत के लिए कुल रन चाहिए 31। चला स्पीडअप करायचं आहे, प्लीज मीटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका। केवनी दिवे टीम स्पीडअप करायचं आहे, 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता। 18 बॉल लेफ्ट अँड 31 रन्स टू विन। 18 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची आवश्यकता। सागर पाटील दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल। बॉलिंग मार्कवर खूप छान खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। दीपेशने एक षटकार लगावलेला आहे। प्रितेश जोशी लवकर बाद झाले, एक चौकार त्याने लगावला, तो फक्त त्याने 5 धावांचं योगदान दिलं। भावेश यास खातं खोलायचं बाकी आहे। आज प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत। सागर तयार,
फुल करायचं होतं, चेंडू आणि बॅटचं संपर्क झालेला नाही, चेंडू जातोय वन बाउंस एसटी रक्षकाच्या हातामध्ये, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. इक्वेशन थोडंसं चेंज होताना 17 चेंडूंमध्ये 31 धावा बनवावे लागतील विजय मिळवण्यासाठी. चेंडू मात्र पाहतोय अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला तिथे, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू होता. या सिंगलने धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्या. आतापर्यंत 2 अवांतर धावा व्हाइट स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होताना सागर पाटील, पुल अँड सक्सेसफुल सिक्सर फ्लॅट सिक्स. एकोणीस धावा आता धावपळकावर, जशास तसं उत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, ठोशास ठोसा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सागर पाटील, अजून 24 धावांची आवश्यकता आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका, क्षेत्ररक्षक झेपावते, जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. वीस धावा लक्ष, 43 धावांच. अजून विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडू, 23 धावा. स्ट्राईकला बॅटर दीपेश, ज्याच्या बॅट मधून एक दणदणी षटकार आलेला आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. वेळ कमी घ्या मित्रांनो, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. मितांश ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकरांच्या हॅट्रिकसाठी. नैतिक इंटरप्राइजेस यांच्याकडून 1,000 रुपये. चेंडू मात्र सोडून दिलेले आहे, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय. भरत पाटील, एक सुमधुर आवाज बालकुम गावचा, यांच्याकडून 1,000 रुपये सिक्स हॅट्रिकसाठी. सुवर्ण संधी आहे गावदेव बालकुम संघातील फलंदाजांना. 21 धावा धावपळकावर, अजून 22 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चेंडूला उचलणार फेकणार. तोपर्यंत अवधी होता एक धाव कंप्लीट करण्याचा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकावर 22. जबरदस्त संघर्ष पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलमध्ये. काटे की टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळते. चौदा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता, सोप्प समीकरण आहे. मिस्टर एम फटका, इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते निलेश, चांगला झेल संपन्न केलेला आहे. फलंदाज होते बाद. बॅटर भूषण मैदानाच्या आतमध्ये जाताना आता मात्र पुन्हा एकदा थोडस
इक्वेशन चेंज झालेले, येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 21 धाबा बनवावे लागतील विजयासाठी. 13 चेंडू 21 धाबा. दोन्ही संघांची अग्निपरीक्षा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. जबरदस्त हा सामना. मी मगाशीच सांगितलं होतं की हे जे दोन संघ आहेत, एक बलाढ्य संघांमधील सामना बघायला मिळतोय. एक जिंकणार, एक पराभूत होणार. जिंकेल कोण? जो जिताबाई सिकंदर. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे, डाऊन दिले. स्टंप पंचांचा इशारा येतोय. व्हाइट बॉल, लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या वाढते 23. 20 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 20 धावा. सागर पाटील लेफ्ट आर्म ओवर द विकेट. चेंडूला मात्र बॅटवर येऊ दिलं. चांगला फटका अटेम्प्ट केला. यश आलेल्या बॅटरला. लॉंग ऑन सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. येणारे शेवटचे 2 षटक 12 चेंडू धावांची आवश्यकता आहे 19. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचं आहे. सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि निश्चितच आता अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सागर. सागर भुईर तिसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर दोन्ही संघाचे निश्चितच सपोर्टर्स पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत पाठिंबा आपल्या टीमला देण्यासाठी. अंदाधुंद बॅट चालवली होती. एक चोरटी धाव निश्चितच पूर्ण करताना पंचांताला एक बाईटचा इशारा येते. धावा येवत अशा कंडिशनमध्ये कशाही येवत धावा येणे नितांत गरजेचं आहे. गावदेव बाळकुंभ संघाचा आपण जर विचार केला तर आता येणारे चेंडू असतील 11 धावांची आवश्यकता 18. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल गावदेव बाळकुंभ. ह्या उलट इथून आता लगातार विकेट दबाव प्रेशर निर्माण करावा लागेल. केवनी दिवे संघाला ह्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. डावखुरा फलंदाज दीपेश सज्ज होते सामना करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होते सागर भोईर. फुल टॉस फुल टोल वसूल केलेले चेंडू जाते ऑर्थोडॉक्स मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. टावरिंग पॉवरफुल माइटी हिट सिक्सर. जबरदस्त पॉवरफुल हिट केला होता दीपेश याने. फुल टॉस चेंडू लॉलीपॉप डिलिव्हरी. फुल टोल वसूल केला. वन मोर बिगी. ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. निश्चितच मिळेल तब्बल 12,000 रुपयांचा मानकरी ठरेल बॅटर दीपेश. धावसंख्या धावपलकावर 37. 6 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र जबरदस्त वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. 6 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये.
8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। दीपेश खेळपट्टीवर दर्जेदार खेळ साकारतोय। मिस्टेक झाली एसटी रक्षकाकडून, बीट झाला बॅटर, एक धाव पूर्ण केली। पंचांचा वन डिक्लेअरचा इशारा येतोय। सिंगलने धाव संख्या पुढे सरकताना 38 च्या आकड्यावर। निलेश पांडे आपला हार्दिक स्वागत, विशाल पांडे क्या बात है, वेगवान गोलंदाज है। फक्त 5 धावांची आवश्यकता आहे। विनिंग शॉट कोणाच्या बॅट मध्ये येते ते बघायचं आहे। विजयी फटका, चेंडू शिल्लक आहेत 7, धावांची आवश्यकता आहे 5। चेंडूला मात्र फक्त हलक्या त्याने खेळलेले आहे। शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला, एकच धाव मिळेल। अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 38 39, थोडस करेक्शन होतं, 39 धावा साठी 4 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र निश्चितच पाहतो आपण शेवटचं निर्णायक षटक, जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 5-4 धावांची आवश्यकता आहे। 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, सोपं समीकरण आहे। अशा कंडिशन मध्ये मी तर म्हणेन, मी मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता, 6 चेंडू मध्ये आपण 36 धावा होताना बघितलेले आहेत, पण 6 चेंडूंमध्ये 6 धावा, 5 धावा, 3 धावा किंवा 4 धावा ह्या होत नाहीत। सदू पाटील शेवटच्या षटकासाठी चेंडू एष्ट्यांच्या मागे, एक धाव पूर्ण करताना दीपेश फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये। 5 चेंडू 3 धावा, खूप संघर्ष बघायला मिळाला, पण दीपेशची प्रशंसा करावी लागेल। 3 षटकार त्याने लगावले, 21 धावांवर तो खेळतोय। जिगरबाज, धाडस, संयम त्याने दाखवला। खेळपट्टीवर अतिशय झुजारू आणि झंझावती त्याने खेळ केला। अगदी डोक्यावर बर्फ देऊन शांत क्रिकेट त्याने दाखवला आपल्या संघासाठी। चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज। तुम्हाला वारंवार इथून पुकार दिला जातोय आणि ते पुकार देणे देखील योग्य वाटत नाही। सदू राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला होता। धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, कशी बशी एक सिंगल पूर्ण केलेली आहे। रिस्की सिंगल, चिकी सिंगल तिथे पूर्ण केली। आता मात्र विजयासाठी 4 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता, पण ज्याप्रमाणे केवनी दिवे संघाने जी फाईट दिली धावांसाठी, खूप जबरदस्त संघर्ष करावा लागला खेळपट्टीवर। गावदेव बाळकुम या संघाला त्यांची देखील प्रशंसा करावी लागेल। 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे। समय के बारे में सहयोग करना है प्लीज। टॉससाठी मेगा 11 वाघबिल आपण रेडी राहायचंय, लगेचच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे। सदू सज्ज होतोय, चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळलेले आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे। गचाल क्षेत्ररक्षण विजयी चौकार दीपेशच्या बॅटमधून याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे गावदेवी बाळकुम या संघाने। हार्दिक अभिनंदन, हार्ड लक एस डी केवनी दिवे, सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे नो डाऊट दीपेश। दीपेश सामनावीराचा पुरस्कार।